मल्हार सेनेच्या वतीने परिषद घेण्यात आली असून यामध्ये कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला आहे. या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदमध्ये बोलताना मल्हार सेनेचे लहू साळवे सरसेनापती यांनी पत्रकारांना माहिती दिली की 2 वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मागे पडला असून हा मुद्दा पुन्हा उभा करण्यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये सदरील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली असून सत्ताधारी पक्षाने धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरती निवडणुका जिंकल्या असून मात्र आता धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा विसरले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन उभे करण्याची दिशा सदरील बैठकीत ठरले असून 31 मे रोजी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनंतर धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा मोठ्याने उभा करण्यात येणार असल्याची माहिती आज रोजी देण्यात आली आहे. यावेळी धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सुभाष माने यांनी मल्हार सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले याचीही माहिती यावेळी देण्यात आली आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लवकरच सर्व समाज रस्त्यावर उतरेल आणि मोठे आंदोलन करण्यात येईल अशी माहिती आज रोजी पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. सांगाल आपण या राज्यव्यापी पदाधिकारी बैठकीचं नियोजन म्हणजे कशा बदलतील? गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये कोरोनाच्या संकटामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाची चळवळ एकंदरीत बंद पडल्यासारखीच परिस्थिती होती. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव मिटलाय त्यामुळे महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला जी अनुसूचित जमातीच्या सवलती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेल्या त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये या बंद पडलेल्या थंड पडलेल्या चळवळीला पुन्हा एकदा वेग द्यावा यासाठी आणि त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 31 मेला जयंती येते ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करावी आणि ह्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून धनगर आरक्षणाची चळवळ मोठ्या प्रमाणावर पेटवावी हाच उद्देश आजच्या बैठकीचा आहे. आपलं नाव? लहू शेवाळे, सरसेनापती, मल्हार सेना.